नमस्कार मंडळी, परिचित अपरिचित ठिकाणाच्या शृंखलेमध्ये मी ओंकार तोडकर तुमचं स्वागत करतो हिस्टरिकाना या यूट्यूब चॅनलवरती। सध्या जी आपली भटकंती सुरू आहे तर ती धाराशिव जिल्ह्यातील तेर या गावामध्ये चालू आहे। तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे जे बघताय तर हे आहे सिद्धेश्वर मंदिर। सिद्धेश्वर मंदिर खूप छोटं मंदिर आहे, पण या मंदिराचे जे या मंदिराच्या सभा मंडपामध्ये असणारे खांब आणि त्या खांबांवरती असणारे भारभाग आहेत, तर ते भारभाग खूप महत्त्वाचे आहेत। कारण तेरमध्ये असणाऱ्या इतर मंदिरांपेक्षा हे वेगळं हे मंदिर आहे। तेरमध्ये असणारी बाकी सर्व मंदिरं ही विटांची होती, हे एकमेव मंदिर असं आहे जे दगडांमध्ये बांधलेलं आहे। तर मंडळी, सिद्धेश्वर मंदिराचं जे प्रवेशद्वार आहे हे प्रवेशद्वार खूपच छोटं आहे। जेमतेम उंचीला 3 फूट आणि रुंदीला 1.5 फुटाचा किंवा 2 फुटाचा असणार हे प्रवेशद्वार आहे। आपण हे प्रवेशद्वार बघून निश्चित सांगू शकतो की हे इतर कुठल्या तरी ठिकाणचे दगड आहेत। दोन्ही बाजूला असे 2 खांब आहेत आणि या आणि इकडं अशी ही द्वारशाखा बसवलेली आहे। द्वारशाखेच्या लढाबिंबावरती इकडं आपल्याला गणपती विराजमान दिसतात। ह्या रूपस्तंभ आणि रूपस्तंभाच्या खाली या ठिकाणी आपल्याला देवाचे जे द्वारपाल आहेत हे प्रतिहार आपल्याला इथे दिसत आहेत। तर याच्या हातामध्ये इकडे आपण डमरू बघू शकतो, इकडे नाग आहे, हा हात अभयमुद्रेमध्ये आहे, तर या हातामध्ये इकडे आपल्याला दंड किंवा गदा दिसतीये। दुसऱ्या बाजूचा हा रूपस्तंभ आणि दुसऱ्या बाजूचा हा द्वारपाल आहे, तर याच्या इकडच्या हातामध्ये हे खटवांग आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता इथं मानवी एक कवटी आहे। त्यानंतर या हातामध्ये इकडे आपण डमरू बघू शकतो, इकडे गदा आहे आणि हा हात वरदमुद्रेमध्ये आहे। त्रिभंग अवस्थेमध्ये उभे असणारे हे दोन्ही द्वारपाल या सिद्धेश्वर मंदिराच्या द्वारशाखेवरती आपण बघू शकतो। सिद्धेश्वर मंदिराचा हा छोटासा दरवाजा आणि त्या दरवाज्यातून आपण वाकून आतमध्ये येतो आणि आतमध्ये आल्यानंतर इकडे आपल्याला हे असे खांब दिसतात। तर या तर मंदिराची जी अवस्था आहे तर ती मंदिराची तुम्ही अवस्था बघू शकता, फार बिकट अवस्था आहे। या बाजूचा डाव्या बाजूचा संपूर्णपणे जे काही बांधकाम आहे ते पूर्णपणे पडलेलं आहे। हे जे छताचे दगड वगैरे आहेत ते दगड देखील चिरलेले आहेत। त्यानंतर हे खांबांची अवस्था देखील बघू शकतो आपण, हे संपूर्णपणे खांब आणि तुळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे हललेल्या आहेत, ते कुठे त्यांना भेगा केलेल्या आहेत। तर मंदिराची अवस्था आपण आत्ता बघून सांगू शकतो, फार बिकट आहे। सिद्धेश्वर मंदिराच्या खांबांवरती असणारे हे भारभाग खूप सुंदर प्रकारे कोरलेले भारभाग आहेत। या भारभागाच्या हाताची जी पोझिशन आहे किंवा मुद्रा आहे, तर ती मुद्रा अशा प्रकारे मुद्रा आहे। तर ही किती सुंदर प्रकारे कोरली आपण बघू शकतो याच्यामध्ये। सिद्धेश्वर मंदिरामध्ये जे काही शिल्लक आहे तर ते फक्त खांब आणि असे हे भारभाग शिल्लक आहेत। हे जे भारभाग आहेत हे खांबांवरती असतात आणि छताचा जो संपूर्ण भार आहे तर हे भारभाग आपल्या अंगांवरती तोलून धरलेले अशी कल्पना या ठिकाणी केलेली असते। या ठिकाणी काही वैशिष्ट्यपूर्ण भारभाग आहेत, जसं की आपण इथं बघू शकतो या ठिकाणी हा शरभ प्राणी आहे आणि शरभ प्राण्यासोबत हा एक वीर योद्धा किंवा पुरुष या ठिकाणी युद्ध करतो आहे। त्याच्या हातामध्ये इथं गदा आहे आणि गदेने तो त्या प्राण्यावरती प्रहार करतोय आणि प्रहार करताना तो त्या मंदिराचा भार देखील आपल्या अंगावरती तोलून धरतोय, अशा प्रकारची संकल्पना इथे केलेली आहे। तर अशा प्रकारे खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी या सिद्धेश्वर मंदिरामध्ये आपण बघायला मिळतात। आणि दुसऱ्या बाजूला अजून एक भारभागाचं शिल्प आपण बघतोय, तर या ठिकाणी आपण बघू शकतो वाली सुग्रीव युद्धाचा प्रसंग या ठिकाणी कोरलेला आहे। रामायणातील महत्त्वाचा असणारा असा हा प्रसंग वाली सुग्रीव यांचा युद्ध, वाली सुग्रीव या छताचा भार आपल्या अंगावरती तोलून धरत आहेत अशी देखील कल्पना इथे केलेली आहे। आणि बाकी जे सर्व भारभाग आहेत ते एकशेक्षणी, जसं की आपण आता इथे बघू शकतो हा विद्याधर आहे, आपल्या हातामध्ये पुष्पहार घेऊन तो आकाशामध्ये विहार करणारा विद्याधर आपण इथे बघतोय। सिद्धेश्वर मंदिराच्या सभा मंडपातून आपण पुढं अंतराळाच्या भागामध्ये प्रवेश करतो। तर अंतराळाचा भाग देखील खूप प्रशस्त असा अंतराळाचा भाग आहे। अंतराळाचा वितानाचा जो भाग आहे, तर या अंतराळाचं वितान जे आहे तर ते मातीमध्ये केलेलं आहे। माती किंवा चुन्याचा वापर करून असं सुंदर अशी नक्षी केलेली आहे। गर्भगृहाच्या बाहेर इथेही चंद्रशिला ठेवलेली आहे। तर शंख आणि त्यानंतर पानाफुलांनी अशी ही आभूषलेली ही चंद्रशिला असते। गर्भगृहाच्या आतमध्ये आपण हे सिद्धेश्वराचं भव्य असं शिवलिंग बघतोय। गर्भगृहाच्या ललाट बिंबावरती इथं आपल्याला गणपती विराजमान दिसतात। त्यानंतर याची जी द्वारशाखा आहे, तर या द्वारशाखेचा हा रूपस्तंभ आहे आणि इथं खाली आपण याचे प्रतिहार बघू शकतो। तर या द्वारपालाच्या हातामध्ये इकडं डमरू दिसतोय आपण, इकडे त्रिशूळ आहे, त्यानंतर या हातामध्ये गदा आहे आणि हा जो हात आहे तो वरद मुद्रेमध्ये आहे। द्वारशाखेच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला एक स्त्री देवता दिसते। ही जी द्वारशाखा आहे तर ही 100% या मंदिराची नाही, ही दुसऱ्या कुठेतरी मंदिराची नंतर आणून बसवलेली ही द्वारशाखा दिसते आपल्याला। अंतराळातून आपण आत प्रवेश करतो आणि समोर आपल्याला हे सिद्धेश्वराचं भव्य असं शिवलिंग दिसतं।
नित्य पूजा होत असलेलं हे शिवलिंग आहे। तर मंडळी, तेर गावामधील हे सिद्धेश्वराचं पुरातन मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा। या मंदिराविषयी तुम्हाला अजून काही माहिती असेल किंवा तेर गावातील अजून काही मंदिरांविषयी ठिकाणांविषयी तुम्हाला माहिती असेल तर ते देखील कमेंट करून नक्की कळवा। अशाच परिचित अपरिचित ठिकाणांची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहावी यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओच्या लिंक्स आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। धन्यवाद।